लय तुझ्या जीवाला आलत ना हा, आता दिराची माप काढताना कुठे गेलं ग? म्या म्हणलंच होत तरी हिला का नाही जीवाला, हिचं लगेच जात आहे दुसऱ्याला भांडायचं म्हणलं का जीवाचं लगे पळून जात या. माझा नवरा फिरतोय ना, फिरू दे की मी काम करते ना, इथं करते ना मी काम. तुझं तू निवांत बसतीय करते, काय काम राहिले आता माग? मागचं काम मीच करणार आहे की स्वयंपाक केलंय धुणं केलंय, काय करायचं तुला आता? भांडं कुंड एखांद तेवढं धुया नको, एवढी काय बरी 10 वर्षाची दुकान करायस तू निवांत झोपून राहायला? हा लगेचच माप काढायची. दीर गेला आणि इकडं गेला, बारामतीला आणि तिकडं गेला. तुला सांगून जायचंय का हा? तुला सांगून जायचंय का? तुला जी काय मालक व्हायचंय, जी काय नवरा व्हायचाय, ते तुझ्या नवऱ्याचा होतो नवरा. तुला कुणी इचरायचं नाही, तुला कुणी काय करायचं नाही. तू कशाला दुसऱ्याच इचरायचं ग? दुसऱ्यांची तू मालकीन लागून गेली नाहीत. कुणी कुठं जायचं, कुठं फिरायचं, कुठं राहायचं ते आमचं आम्ही बघतो, तुझं मालक आम्ही नाही ना. मग तू कशाला आमचं मालकीगिरी करतीस? जनावर राखून तू आणि एवढं एवढं करती, तू बरी 10 वर्ष जनावर राखून दमलीस ग? होय ग, 10 वर्ष तू जनावर राखलीस वी का? मला राखायची माहित नाही ती कधी जनावर करायला गेल्यावर सगळंच येतय. मला ज्ञान शिकवू नकोस तू. एवढं एवढं तू आण करण आणि जीवाला येईल आणि पुन्हा झोपलन. आणि तू काय, मला वाटतं जनावरच राखाय गेलते का? किती तुझ्या जीवाला आलंय आता हा? जनावर राखाय गेल्यावर जीवाला येतय तर तुम्ही, मला वाटतंय तू जनावरच राखाय गेलती म्हणून तुझ्या जीवाला आलं. काल बी सलाईन लावली पर ही कालवा करायला लागली म्हणून काल गेली नाही. जायच होतच की एक काय दोन चार लावून याच्या सलाईनी. तुम्हाला बोलली का मी पित होतय माझं तुम्हाला अजून सलाईनी सलाईनी करतीय सारखी. काय असतंय सलाईन सलाईन म्हणजे ग? पैसे वाटायचं तर नेऊन डॉक्टर कडवी. ज्ञान शिकवती तर आम्हाला स्वतः शान खाती बोलती कशी बी. आणि असं झालं तसं झालं तुझ्या आई बापाला का? मी म्हणले का? मी तर तुला कुठं म्हणली तू बोलवलंच? जावं ना बोलवलं म्हण नाही, नवऱ्याला बोलल्यावर तुला कशाला किराया लागायचं ग? आ तुझ्या नवऱ्याला म्हणले, तुझा नवरा म्हणला ना पण माझं आई वडील यायच्यात बाजरी काढायला म्हणून तुझ्या नवऱ्याला म्हणले मी. तुला कशा पाय एवढं किराया लागतंय? आणि ती येतच नाही ती मेन म्हणजे आता जीवाला आलंय माझ्या बापाच्या काय त्याने जीवाचं ही समज सोडून तुझ्यात येऊन राहू का इथं कामाला? इथं मालकीन राहण्याची तुझाच सरपंच असून तुझ्या जीवाला आलं तर तू म्हणते मी खुडाय जाणार नाही. अगं त्यांचं तर वय झालं या. म्या म्हणलं येऊ नका तुमची, तुम्ही आराम करा तिथं, का खुडा बिडायला येऊ नका. जाऊ दे, माझ्या तर एकटीच्या परपंचातलं कुठं पैसे द्यायचं ते लावू दे बाया लावू दे. मी वाचवाय बघणार नाही आता मरू तिकडे, किती जायचं तेवढं जाऊ दे. साठवून मला बी कुणाला ठेवायचं नाही. परपंचा करून इथं माग माझी धाईच खायची नाही त्यांना, मी तर परपंचा करून ठेवणार आहे आता. तुझं तुला कसं तुझं म्हणणं कसं आहे ना बाया लावून काढायची? लावा बाया लावा काढा, काय टेन्शन ना. आपल्याला जेवढं होतंय ना तेवढं दोन हाताने करत राहणार आपण. आणि ज्या दिवशी होत नाही तशी माझी माप कुणी काढणार नाही तुम्हाला सांगते. मग तुमची माप काढलेली तुम्हाला पटत नाही ती ना, तुम्ही पण आमची माप काढायची नाही ती. आम्ही कुठं गेलो, कुठं राहिलो, कुठं बसलो, कुठलं काम केलं, कुठलं ठेवलं, तुम्ही सुद्धा आमची माप काढायची नाही ती सांगते एकदाच. आता कसा आज कसा आवाज चढला ग? नवऱ्याला बी ठेवलं दुसरीकडचं स्वतःचा आवाज चढला की नवरा नुसता काही वेळा पण करता. आता काय करायचं, लय टेन्शन आलं ना, आता काय करायचं, आता काय करायचं ना ते समोर बघा म्हणा. आता आता बघा समोर, आता काय करायचं, त्याचा आवाज कसा चढला हा? लगे नुसतं एवढं कारण पाहिजे तिला, लगे त्याच्यावर टमा 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 नाचती हा, गाणी नाचल्यावाणी नाचती. आणि मला म्हणती हिला नुसतं बोलायचं कारण पाहिजे, वाटा वाटा करते. अगं मी नाही वाटा वाटा करत, आजपर्यंत तुझी वटवट ऐकून ऐकून माझं मस्ता खाल्लं या. आणि आता सोंगाड पण करायला लागलीच मी. ती म्हणते ती करून करून भुकली ना, आता देव पूजायला लागलीच काय. माणूस गप बसत त्याचा फायदा लय घेतलास तू आजपर्यंत ग? आजपर्यंत लय फायदा घेतला. माणसाला जगू दे नका, खाऊ दे नका, पिऊ दे नास तू. सळू का पळू करून ठेवायला लागलीच आमच्या घरात ना आम्हाला बी ग? हा तुझ्या एकटीच्या मालकीचं नाही ती घर, आम्हाला सळू का पळू करून ठेवती या. हे माझं ती माझं ती माझं ना, आम्ही काय उपला नाही काय, आम्हाला काय नाही हा. सारी इस्टेट तुझीच आहे या, आणि आम्ही काय आहे? ही चित्राबा शर्ट तुझी, मसर तुझी, करड तुझी, ती बुलेट घेतलेली बी तुझीच हा, रान बी तुझंच. करड्याला हात लावायचा नाही, बुलेटला हात लावायचा नाही, नाही तू मालकीन ना सगळ्याची. तुझ्या मोर कुणाचा टाक चालतो या?
कुणाचा सुद्धा टाक चालत नाही ग तुझ्यामुळं. तुझ्यामुळं तुझ्या नवऱ्याचा टाक चालला ना, आमचा कशाला चालू देतेस ग तू? तू नवऱ्याचा टाक चालवून घेणार, आमचा घ्यायचे जावचा अंधिराचा वि. हा सण सूद आलाय म्हणते, आता कवा येईल कवा करल काय? अग शेव करू लागाई म्हणलं तर बसली म्हणते मी. मी बी गेली नाही म्हणती, लाटे लाटून द्यायला आली जीवावालेवानी. हा इकडून जाड करते रे कंपात, हे जादी कधी करत नव्हतीच काय? का मुद्दा म्हणून माणसाला तशी करती? सण सूद आला तरी तुला दोडायला कळना, मला शिकवती ज्ञान अजून. सण सूद आला म्हणून मुलासानं करायचं असतं, लक्ष्मी आत घ्यायच्या नाम करायचं मग. अगं त्यासाठी करावं लागतं ग मन देऊन, सारं त्याला खायला सायच करावा, लोक कशी करते ती आपण कसं करावा, हे जर ज्ञान नाही हा नाही ते दुसरं डोक्यात कसा भुसा शिरतो लगेच. दीर्घ्याला इकडन तिकडन अमक झालं फलानं झालं तेवढं डोक्यात लगे शिरत या. ही करावा धरावा ती नाही शिरत. माणसाच्या टकुरीला नुसतं टेन्शन द्यायचं ठरवलंयस तू, बाकी काय नाही. कुठं का जायना नवरा माझा, तू माझ्या नवऱ्याची माप काढायची काय सुद्धा संबंध नाही, काय सुद्धा संबंध नाही तुझा माप काढायचा. अमुक खाल्लं तमुक खाल्लं, अगं मी तुझ्या सफरचंदाचा केळ्याचं खाल्लेलं माप काढलं नाही ग. भाकरी कसा कसा खा म्हणते मी तुला, भाकरी खा ग. हाटेलात खाल्लं नाही म्हणते, शॉर्ट व्हिडिओ मी बघितला स्वतःच्या डोळ्यानं, नवऱ्यानं सांगाय ना हो मी बघितला. चला आता इथं तुलटे कालाय जीवया हाटेलात म्हणलेलं. हा बळानी हिडीओ काढते ती बेग, बळानं मला ज्ञान शिकवती. नुसता हिडीओ काढला आणि मी खाल्लं नाही आजपर्यंत. अगं त्या जिबीनं खोटं बोलताना जरा नीट विचार कर, त्याच्या जिबीचा त्या तुझा राहू दे, त्या जिबीचा विचार कर. बोलतय त्या जिबीनं काय ती लबाड बोलताना, लबाड बोलताना 10 वेळा विचार करावा. अगं आम्हाला आम्हाला तू फसवशील लबाड बोलून टोलवा टोलवी करून, पण तुझ्या मनाला नाही फसवणार तू. हाटेलात कोणी खाल्लं, किती दिवस खाल्लं, काय खाल्लं, मी त्याचं माप काढलं नाही तुझं बरं का. खा केळं खा सफरचंद खा म्हटलं तुला, नीट ऐक, केळं खा सफरचंद खा, पर भाकरी कालवण खा, त्याची सरी येणार नाही भाकरी कालवणाची. ते कसं खा वाटेल, करायचं कोणी खायचं कोणी, आहे का नाही ग. मी ही करणार नाही, मी ती करणार नाही, तू राजाची राणी का, तू कशाला करतेस आता. हा आम्ही कामं केलीच की ना, आम्ही वटवलंच की. अगं मग काय केलं, कामं केली ना वटवलं तरी, आम्हाला आई उपकार केलास का? माझं माझं मन आहे कसं येतं ग मग तुला, माझं माझं माझी करडाय ती मी घालती. मग आम्ही एकांदशी करणार तर लगे आमची माप काढती, आमचा इसाळ करती, आणि मग केलं म्हणून कुणाला सांगती? सारं माझं माझं म्हणून मिरवायला येतं तुला. हा आता सराव संपल्यावर एक दिवशी कोंबडी कापूया म्हणली खायला, माझ्या कोंबडीला हात लावायचा नाही म्हणली, लावायचा नाही म्हणली, तूच म्हणली माझ्या कोंबडीला हात लावायचा नाही, सारं तुझं. मग आमचं काय आहे, आम्ही त्या कोंबड्याला काय दाणा पाणी घालत नाही, करडासनी गवत काढी कधी घालत नाही, हे हात माझं सोडून केलं की अगं, कधी घालत नाही ना मी जनावरसनी, म्हणून माझं हात असं नासून चाललं. काम करत नाही तर हात माझं, काय करायचं, नासून जाते माझं हात जागच्या जागेला, काम ना करणार नीच ग. स्वयंपाक करत नाही, कधी कुणाला खाया प्यायला घालत नाही, आणि हे ना एवढं खाल्लं त्यानं तेवढं खाल्लं, इसाळ करते मी. आले हो हो हा माणूस मोहरा आला, माणूस आज मोहरा आलं का नाही, काल घरी होती मी तेव्हा नवऱ्याच्या साईडला बसून नसती हळू 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 बोलती. आज जनावराकडे मी आली तर कशी एकटी कॅमेरा धरून फडा 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 बोलायला लागलीस ग. आज कुठनं बळ आलं तुला, हातीचं बळ शिरलं आज अंगात ना, दीर बाहेर हिरतोय म्हणून. हा डिंबडी कराय गावातनं सगळ्या.